महायुतीमध्ये ठाणे नाशिक संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जागांचा तिढा अजूनही कायम आहे. महायुतीचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये या तिन्ही जागांच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सुप्रिया सुळेंसोबत शरद पवार अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, तर सुनेत्रा पवारांसोबत अजित पवार, जय पवार आणि पार्थ पवार सुद्धा उपस्थित असतील. बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार असून उमेदवारी अर्ज भरण्याआधी अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी पुण्यामधल्या दगडूशेठ मंदिरामध्ये आरती करून दर्शन घेतलंय. महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून यावेत यासाठी साकडं घातल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडू देत असंही अजित पवार म्हणाले. पुण्यामधील विमाननगर परिसरामधील हॉटेल पार्क एस्टेटमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात उशिरा बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. अकोल्यामध्ये 21 एप्रिलला सभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा लढण्याची इच्छा असलेल्या आणि तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. उत्कर्षा रुपवते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये वंचितमध्ये प्रवेश केला आहे. तर कोकणातील नाराज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी बोलावले. आज वैभव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाराज पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. आमदार योगेश कदम यांनी अनंत गीतेंवर टीका केली. अनंत गीतेंनी गेल्या 30 वर्षांमध्ये काय केलंय, कुणबी समाजाला केवळ भावनिक आवाहन करून त्यांनी निवडणुका जिंकल्यात अशी टीका योगेश कदम यांनी केली आहे. तर शिवाजी गोरे आणि आमदार योगेश कदम लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांमध्ये थेट लढत होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 9322 कर्मचारी आणि 3000 अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडणार आहेत. महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना राजेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर काँग्रेस भवनपासून वाजत गाजत प्रणिती शिंदेच्या रॅलीची सुरुवात होईल आणि यावेळेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत हंडोरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. बाजार समित्यांमधील कापसाच्या दरामध्ये काही प्रमाणात चढ उतार सुरू आहेत. कापसाला सरासरी 7000 ते 3000 इतका भाव आहे आणि 7700 रुपयांचा दरम्यान भाव मिळतोय. कापूस बाजारामध्ये आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशामधील बाजारामध्ये सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत. सोयाबीनची आवक सुद्धा सरासरीच्या तुलनेत चांगली आहे आणि तरी देखील सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल 4300 ते 4500 रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहे, तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळतोय. सध्या आल्याचे भाव हे सरासरी 7000 ते 11000 रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारामध्ये गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. देशभरामध्ये सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2300 ते 2800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशामध्ये मक्याला चांगला भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मक्याचे भाव पडल्यानंतर आता देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
21 राज्यांमधील 102 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे आता राज्याच्या काही भागांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईमधल्या तापमानामध्ये 5 अंशाची घट झाली आणि 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र आर्द्रता आणि ढगाळ हवामानामुळे मुंबईकर घामाघूम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढलाय. त्यामुळे आता उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 82 पोहोचली आहे. 3 दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे 5 नवे रुग्ण सापडलेत. यामध्ये धुळ्यामधील 3 तर ठाणे सोलापूरमधील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. उन्हाळा हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून तो 119 पोहोचलाय. ठाण्याच्या माजिवडा उड्डाण पुलावरील दुरुस्ती काम तब्बल 8 तास लांबल्यामुळे ठाणेकरांना 6 ते 7 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. तर घोडबंदर ते ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तसंच कापूरबावडी ते पातळीपाडा या ढोकाळी हायलँड रोडवर वाहनांच्या मोठ्या रांगा होत्या. कोकणातील दगडखाणीचं सर्वेक्षण करा असे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. खोदकाम केलेल्या दगडखाणीत अशाच उघड्या ठेवल्या जात आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या जीवितहानीची कोर्टानं गांभीर्यानं दखल घेतली आहे. देशामधील विमानांची कमी झालेली संख्या, विमान प्रवाशांची वाढती गर्दी आणि विमानतळावर येणारा ताण यामुळे विमान प्रवासाला मोठ्या प्रमाणावर विलंब होतोय. गेल्या 3 महिन्यांमध्ये तब्बल 9.5 लाख प्रवाशांना या विलंबनाचा फटका बसल्याची माहिती पुढे आली. पवी तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचं नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी पालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. तर याचाच एक भाग म्हणून 8 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान 5,895 मेट्रिक टन जलपर्णी या तलावातून काढण्यात आली आहे. त्यामुळे आता 29 एकरचा परिसर हा जलपर्णी मुक्त झालाय. रेल्वेनं उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आणि उत्तर भारतासाठी रेल्वेगाड्या चालवल्या जाणार असून त्याचा फायदा आता उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे. नवी मुंबईमध्ये MIDC कडून 24 तासांचा शटडाऊन घोषित केलाय. त्यामुळे तळोजासह द्रोणागिरीमध्ये शुक्रवारी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित पाणीपाणी सुरू आहे. मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा झालेला नाहीये. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केल्यामुळे रहिवाशी संतप्त झाले. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्रानं आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. तर सलग 3र्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्रानं सर्वाधिक साखर उत्पादन केलं आणि महाराष्ट्रात 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन झालंय. एपीएमसी बाजारामध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आणि कोकणमधल्या हापूसला बाजार समितीमध्ये 200 ते 800 रुपये डझन भाव मिळतोय. येत्या पावसाळ्यामध्ये पाणी उपसा करण्यासाठी तब्बल 481 पंप मुंबई महापालिका भाड्यानं देणार आहे. त्यासाठी आता पालिका 126 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे यंदा पंपाची संख्या आणि पंपाच्या खर्चात वाढ झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक भाषा मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं. या NCERT कडून देशभरामध्ये 54 स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम पत्र तयार करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातील खानदेशी भाषेचा सुद्धा समावेश असून विद्यार्थ्यांना खानदेशी भाषेतील अक्षर शब्द आणि अंकांचे उच्चार लेखन शिकता येणार आहेत. तर महिला प्रवाशांकडे बघणाऱ्याला जाब विचारल्यानं दोघांवर चाकून हल्ला केल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर अरुण कांबळेला अटक देखील केली आहे. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर 10 ते 12 जणांच्या टोळीनं हल्ला केलाय आणि ही घटना CCTV मध्ये कैद झालेली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी येते. गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणी आता हरियाणामधून एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचकडून संशयिताची चौकशी सुरू आहे. बिष्णोई गँगनं 1 लाख रुपये दिल्याचं समोर आलेलं आहे. तर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणामधली ही एक मोठी बातमी समोर येते. याविषयी आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्यासोबत आहेत. विवेक, नेमकी काय माहिती मिळते आहे? क्राईम ब्रांचकडनं एक मोठी कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. काय अपडेट्स आहेत?
देखिए आपको बताना चाहेंगे कि सलमान खान फायरिंग मामले में मुंबई क्राइम ब्रांच ने एक बड़ी कार्रवाई की है और जो शूटर गिरफ्तार हुए थे सागर पाल और विक्की गुप्ता उनकी पूछताछ में एक शख्स का नाम आया है। उस शख्स को मुंबई क्राइम ब्रांच ने हरियाणा से हिरासत में लिया हुआ है और उससे लगातार पूछताछ की जा रही है और सूत्रों के मुताबिक जब ये शूटर मुंबई में बांद्रा स्थित सलमान खान के घर के बाहर जब फायरिंग कर रहे थे और फायरिंग करने के बाद भागे थे ये दोनों शूटर मोबाइल फोन पर एक शख्स के साथ लगातार संपर्क में थे। तो मुंबई क्राइम ब्रांच को शक है कि जो हरियाणा से जो हिरासत में लिया गया शख्स है वो लॉरेंस विस्टो गैंग का मेंबर हो सकता है, इसलिए उसकी हिरासत में लेकर पूछताछ की जा रही है और साथ ही साथ ये भी जानकारी मिली है कि लॉरेंस बिश्नोई गैंग ने दोनों शूटर को 1,00,000 रुपए दिए थे इस पूरे शूटआउट को अंजाम देने के लिए। धन्यवाद विवेक या सविस्तर माहिती साठी। आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पात्रा न्यूज 18 लोकमत।